2017 साली त्यावेळेस आपल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे होत्या, त्यांनी आणि मी आम्ही हा निर्णय केला, भीमरावजी देखील होते धोंडे साहेब, की इतक्या मोठ्या प्रमाणात गडावर लोक येतात तर या गडाचा विकास झाला पाहिजे. गडाला काही नको आहे, विठ्ठल महाराजांनाही काही नको आहे आणि वामनभाऊ महाराजांमध्ये तर एवढी शक्ती आहे की आपल्याला पाहिजे ते त्यांच्या वाचेने ते देऊ शकत होते, परंतु व्यवस्था करायची आहे ती येणाऱ्या भाविकांची करायची आहे. आणि म्हणून आपण त्यावेळेस आराखडा मंजूर केला होता, काही कारणाने तो आराखडा पूर्ण होऊ शकला नाही. त्याचा निधी सुरुवातीला काही आपण वितरित केला पण त्याच्यानंतर तो वितरित झाला नाही, मध्ये सरकार नव्हतं. पण आज मी आपल्याला परमपूजनीय विठ्ठल महाराज आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की हा जो भक्तांचा मेळा आहे, आपली अपेक्षा एवढीच आहे की या भक्तांच्या मेळ्याकरता या ठिकाणी लाखो लाखो लोक येतात, यांच्याकरता काही ना काही व्यवस्था असल्या पाहिजेत. त्यामुळे तो जो आराखडा आपण मंजूर केलेला आहे, निश्चितपणे त्या आराखड्यातली सगळी कामं पूर्ण करण्याकरता सरकारची सगळी शक्ती ही आम्ही त्याच्या पाठीशी लावू. आणि दस साहेब, जरी आचारसंहिता असली तरी आराखडा आपण आधीच मंजूर केलेला आहे, त्यामुळे नव्याने घोषणा नाही आहे. आता फक्त त्याचे उर्वरित पैसे आपल्याला द्यायचे आहेत, ते निश्चितपणे या ठिकाणी आपण देऊन आणि ज्या काही सोयीसुविधा या ठिकाणी उपस्थित करायच्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करू.